नमस्कार मित्रांनो, रंग माझा वेगळा या मालिकेच्या 5 जानेवारीच्या भागात आपण पाहणार आहोत दीपा कार्तिकला फोन करत असते, परंतु कार्तिक फोन उचलत नाही. तेव्हा दीपा सौंदर्याला फोन करायला निघते, कारण कार्तिक भर रस्त्यामध्ये दारू पिऊन गाडीमध्ये झोपलेला असतो. दुसरीकडे भर रस्त्यात गाडी बंद पडलेली पाहून पोलीस तिथे येतात आणि कार्तिकला झोपलेलं पाहतात. पोलिसांना कार्तिकची ओळख लगेच पटते, हा तर इनामदारांचा मुलगा आहे. पुढे पोलीस कार्तिकचं सर्व सांगण्यासाठी सौंदर्याला फोन करतात. दुसरीकडे सौंदर्या आणि ललित एकमेकांशी गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा सौंदर्याला पोलिसांचा फोन येतो. सौंदर्याला पोलिसांचा फोन आल्यावर ती खूप घाबरते आणि कसलाही विचार न करता ललितला घेऊन ती कार्तिकला भेटायला जाते. इकडे दुसरीकडे श्वेता आयशाला भेटायला तिच्या घरी गेलेली असते. श्वेता तिथे गेल्यावर देशमुखबाई श्वेताला बोलतात, तू आयशासोबत काहीच बोलायचं नाही, पण आयशा ऐकत नाही. बाहेर येऊन आयशा आणि श्वेता एकमेकांशी गप्पा मारत असतात. आता सर्व सत्य श्वेता आयशाला सांगणार आहे. दुसरीकडे दीपा कार्तिकीला तिचा अधिकार मिळवून देण्याचा खूप प्रयत्न करते. दीपा तिच्या मैत्रिणीला सांगते, कितीही काही झालं तरी मला सत्य नाकारता येणार नाही, कार्तिकी ही कार्तिकचीच मुलगी आहे. तर मित्रांनो, आता पुढील काही येणाऱ्या भागामध्ये कार्तिकीला तिचा अधिकार दीपा कसा मिळवून देणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. मालिकेच्या पुढील अपडेट्ससाठी मराठी सिरियल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.